गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असा जयघोष करीत ज्या महात्म्याने स्वच्छते बरोबर इतरांची मने स्वच्छ केली त्या स्वच्छतेच्या पुजाऱ्यास अर्थातच गाडगे बाबा यांना माझे कोटी कोटी प्रणाम। तुम्हाला वाटत असेल हिने सुरुवात अशी का केली आहे, नुकतेच आपण कोविड-19 मधून बाहेर पडत आहोत आणि जर आपल्याला उद्याचा भारत घडवायचा असेल तर स्वच्छता ही महत्वाची आहे ना। म्हणून परिमला विना चंदन नाही, तारका विना गगन नाही, जला विना मेघ नाही, गुरु विना विद्यार्थी नाही, तसेच अध्यक्ष विना कार्यक्रम नाही। म्हणूनच मग आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी योगेश्वरी विश्वनाथ शिंदे व्यासपीठावरून विचार मांडित आहे। चला घडूया उद्याचा भारत। ग्रामदान हो प्रेमाने, धनही द्या हो प्रेमाने, साम्य योग हा मंत्र जपू, तन मन धन देशा अर्पू, रूप पालटू गावाचे, नंदनवन करू देशाचे, नंदनवन करू देशाचे। आज घडीला आपल्याला साने गुरुजी यांचे विचार अंमलात आणावे लागतील, ते म्हणजे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। ही भावना प्रत्येकाच्या मनात असेल तर पेटलेल्या दिव्याने अनेक दिवे पेटतील व प्रत्येक भारतीयाच्या मनात उद्याचा भारत घडवण्याचा प्रश्न येईल। परंतु आज आपल्या भारतीयांना विचारांची कीड लागली आहे, ती म्हणजे जातीची, धर्माची, अनपंथाची। ही कीड आपल्याला बाजूला ठेवून आपण एक भारतीय आहोत हे प्रत्येकाच्या मनामनामध्ये हृदयामध्ये ठेवावे रुजवावे लागेल। म्हणूनच मला दोन ओळी म्हणाव्याशा वाटतात, जेव्हा नेतृत्व लाभेल ने, जेव्हा नेतृत्व लाभेल ने, सारे भारतीय होतील एक, सारे भारतीय होतील एक। आणि तेव्हाच हा भारत वृक्ष खऱ्या तेव्हाच हा भारत वृक्ष उज्ज्वल भविष्याच्या सोनेरी फुलांनी फळेल, एक तेज बाळकडू पिऊन प्रत्येक जण गरजेल। आज प्रत्येक जण मोबाईल वापरतो आहे, त्यात नेट आहे, त्यात व्हॉट्सअप फेसबुक आहे, त्यावर ते तोंडाला फेस येईपर्यंत बोलतात पण त्या नेटचा ते योग्य वापर करीत नाहीत। मित्रांनो, कहते है ना, एक पत्थर की भी तकदीर बदल सकती है, एक पत्थर की भी तकदीर बदल सकती है अगर उसे अच्छे से तराशा जाए। आणि तुम्हीही त्या नेटचा वापर योग्य रीतीने करा, तेव्हाच एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार होईल। आराम की तुम भूल भुलैया में मत भूलो, आराम की तुम भूल भुलैया में मत भूलो, आसमा सपनों के हिंडलों पे मगम होके न झूलो, सपनों के हिंडलों पे मगम होके न झूलो। अब वक्त आ गया है, अब वक्त आ गया है मेरे हंसते हुए फूलो, उठो छलांग मार के आसमा को छुलो, छलांग मार के आसमा को छुलो। आता आरामाची वेळ संपली आहे, वेळ आहे ती उद्याचा भारत घडवायची। आणि माझा उद्याचा भारत हा स्वच्छ, सुंदर, प्रेम, शांतता प्रिय, आध्यात्मिकता युक्त असेल। तसेच माझ्या भारतातील प्रत्येक नागरिक हा सुजाण, विवेकी, सुशिक्षित व कर्तव्य दक्ष असेल, असाच असेल माझा उद्याचा भारत।